या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहेत अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा वरुड. आता अभिनंदन अर्बन बँकची सेवा वरुड शहरात सुरू झाली असून ग्राहकांसाठी एक विशेष भेट म्हणून 425 दिवसांची अभिनंदन मुदत ठेव योजना सुरू आहे, ज्यात ग्राहकांना 8.50% व्याजदर मिळणार आहे. तर सोने तारण कर्ज, गृह कर्ज, MSME, टर्म लोन व CC अशा विविध कर्ज योजना अल्प व्याजदरात उपलब्ध असून ठेवीवर आकर्षक व्याज मिळणार आहे. तर लॉकर सुविधा देखील उपलब्ध आहे. आमचा पत्ता पोलीस स्टेशन समोर, अप्रोच रोड, अभिनंदन अर्बन बँक, वरुड. स्थितीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वरुड तालुक्यातील सिंधुदुर्गना घाट शहरामध्ये भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे. या शोभायात्रेमध्ये विविध पथक, विविध भजन मंडळ, विविध पालख्या दाखवण्यात आलेल्या आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असो, माता जिजाऊंच्या वेशभूषेत असो, विविध मुलं मुली तयार झालेले आहेत आणि विविध पथक, विविध झाक्या आणि विविध भजन मंडळ यामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर या शोभायात्रेला बघण्यासाठी शहरातील हजारो नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि या शोभायात्रेचं विशेष आकर्षण हे आदिवासी नृत्य पथक ठरलेलं आहे. ही शोभायात्रा नेमकी केव्हा काढली जाते, कोणातर्फे या शोभायात्रेचं आयोजन केलं जाते, याविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार तथा शिवसैनिक भूपेंद्र भाऊ कुवारे आपल्यासोबत आहे. काय सांगणार, कोणातर्फे या रॅलीचं नियोजन केलं जाते आणि कुठल्या दिवशी ही रॅली निघत असते? ही सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. ही रॅली ही आम्ही तिथीप्रमाणे काढत असतो आणि सिंधुदुर्गना घाट येथील शिवसेनेतर्फे ही रॅली काढल्या जाते. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी सांगितलं आहे की प्रत्येक सण हा मराठी माणसाचा तिथीप्रमाणे व्हावा, त्याचप्रमाणे दरवर्षाला ही रॅली शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे आम्ही काढत असतो आणि या रॅलीसाठी, या मिरवणुकीसाठी सर्व शिवसैनिकच नव्हे तर गावातील सर्व मंडळी, ज्येष्ठ मंडळी, जे कोणी दानदाते आहे ते सर्व मंडळी आम्हाला भरघोस अशी मदत करतात आणि ही जंगी मिरवणूक निघली पाहिजे यासाठी सर्व गाव एकोप्याने आमच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी असते आणि हजारोच्या संख्येने ही मिरवणूक आमची चांगल्या तऱ्हेनं पार पडते. या मिरवणुकीला वेगवेगळ्या तऱ्हेचे देखावे, वेगवेगळ्या तऱ्हेचे, या वर्षाला आम्ही आदिवासी पथक, तसेच साक्षात बजरंगबलीची 9 फुटाची मूर्त, म्हणजे साक्षात असा फिरणारा बजरंगबली, त्याचप्रमाणे अनेक देखावे, श्रीराम प्रभूचा देखावा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा देखावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखावा, या सर्व
मूर्त्या छत्रपती शिवाजीच्या मूर्तींच्या मागे आम्ही फिरवून हे भव्य दिव्य मिरवणूक साजरी करतो आणि तिथीप्रमाणे करतो. बरं, या रॅलीचा मार्ग, या शोभायात्रेचा मार्ग कुठला असतो, कुठून सुरुवात होते आणि कुठे समाप्ती होते? या शोभायात्रेला शिवसेना चौकामधूनच सुरुवात होते आणि शिवसेना चौकातून शोभायात्रा सुरू होऊन संपूर्ण गावामध्ये वेढा घेऊन या वेढ्यानुसार ती जाऊन मुस्लिम वर्ग असो, बौद्ध वर्ग असो, हिंदू वर्ग असो, या संपूर्ण समाजातून वावरून ही शिवाजी महाराजांची जयंतीची मिरवणूक शेवटला शिवसेना चौकामध्ये जाऊन समाप्त करतो आम्ही. आपण बघू शकतो सर्व धर्मात समभाव असलेली ही शोभायात्रा वरुड तालुक्यातील सिंधुरजना घाट नगरीमध्ये निघत असते. विशेषतः या रॅलीमध्ये सर्व धर्माचं एक स्वरूप दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर असो, शिवाजी महाराज असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, आदिवासी पथक असो, सर्व धर्मीय समभाव असलेली ही शोभायात्रा आहे. विविध देखावे यामध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि तसेच सर्व धर्मीय म्हणजे सर्वच परिसरातून ही शोभायात्रा काढली जाते आणि शेवट शिवसेना चौकातच या शोभायात्रेची समाप्ती होते. आज वरुड तालुक्यात विविध ठिकाणी तिथीनुसार असलेल्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शोभायात्रा निघालेल्या आहेत आणि कुठे कुठे आहेत, नेमकं त्या शोभायात्रेमध्ये काय आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पात्र कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह विनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा.